कैसे मतलब? लाख मुलाचं गिफ्ट दिलंस तू मला आणि तेही आजच्या दिवशी ज्या दिवशी तू खऱ्या अर्थाने माझ्या फॅमिलीचा भाग झालेस. थँक यू सो मच. यू मोस्ट वेलकम. पण मला आता ह्या फोटो मध्ये तूही हवास. लवकरच तसा फोटो क्लिक करू आपण. आय प्रॉमिस यू सगळे एकत्र येऊ आपण. आय ट्रूली लव्ह यू अमुक. लव्ह यू म्हणत असं रडायचं असतं का? हा हे आनंदाचं रडू आहे. तू माझी सगळी दुःख पुसून टाकलीस. अगं म्हणूनच तर एकत्र आलो आहोत ना आपण. आय प्रॉमिस यू या पुढे तू फक्त असशील. घ्यायचं निघायचं का आता? निघा. सपन पडलं? हो आजी, स्वप्न पडलं. आपला वाडा दिसला, शिवलिंग दिसला आणि अचानक जाग आली. म्हणजे प्रत्येक स्वप्नात ना काळूबाई मला काही ना काहीतरी सांगत असते. पण याचा काय अर्थ असेल? नाही, ते नाही मला सांगता येत. पण तुला सांगते, हे मंगल सपानच होत. आज महाशिवरात्र आहे ना, तेव्हा महाशिवरात्रीची पूजा तुझ्या हातून व्हावी असा याचा अर्थ आहे. आजी, पण मी तर काळूबाईची भक्त आहे, मग खास शंकराची पूजा करावी असं स्वप्न का पडलं असेल मला? अगं वेडाबाई, काळूमयी म्हणजे पार्वतीचंच रूप की. तेव्हा महादेवाची पूजा केली तर पार्वती प्रसन्नच होणार ना, म्हणून तू महाशिवरात्रीची पूजा करायचीस. आजी, हे तर लक्षातच नाही आलं माझ्या. मी करेन महाशिवरात्रीची पूजा. पण एका गोष्टीचा अर्थ अजूनही कळत नाहीये. म्हणजे वाडा आणि शिवलिंग मला एकत्र दिसले, याचाच अर्थ ते शिवलिंग या वाड्यातच आहे का? नाही, तसं काही नाही मला सांगता येत. म्हणजे धन्यांनी मला सांगितलं होतं की घुमट, म्हणजे शिवलिंगासाठी घुमट बांधायचं आहे. पण शंकराच्या पिंडीबद्दल काही नव्हतं जास्त सांगितलं ग त्यांनी. म्हणजे मला जेवढं आठवत आहे तेवढं मी सांगते तुला. त्यातूनच बघूया काही धागे दोरे मिळतात का.
बेलाचं पान आणि पांढरं फूल किती सुरेख दिसतंय. पण एक मिनिट, हे दार कुलूप बंद असताना फूल आणि बेलाचं पान कोणी ठेवलं असेल इथे? या घरात अशी एक जागा आहे जिथे चंद्र नसताना भी चंद्राचा प्रकाश दिसतो. पांढरा फूल आणि चंद्र, साहूल तर लागली होती पण कोणी दिसत नाही. आजी म्हणाले अगदी तसंच की चंद्रप्रकाश नसतानाही चंद्रप्रकाश देणारी जागा म्हणजे हे पांढऱ्या फुलांचं झाड. ही पांढरी फुलं चंद्रप्रकाशासारखीच दिसत आहेत अंधारात लांबून. म्हणजे शिवलिंग इथेच ह्या झाडाखाली कुठेतरी असणार. नशीब बर झालं नाही बघितलं हिनं मला. हिला वाटतंय आपण लपून छपून उद्योग करू पण या मालकीला नाही उल्लू बनवू शकत तू आर्या. मी बरोबर वॉच ठेवलंय तुझ्यावर, बघतेच आता काय करतेस ते. पांढऱ्या फुलांचं झाड आणि नागराज म्हणजे शिवलिंग इथेच आहे 100%. आपल्या फण्याने नागराज शिवलिंगावर नेहमी छाया धरून असतात. इथेच शिवलिंग आहे याची खून तुम्ही पटवून दिली मला नागराज. महाशिवरात्री निमित्त मला शिवलिंगाची पूजा करायची आहे तेव्हा कृपा करून शिवलिंगाचे दर्शन मला होऊ देत.
धन्य झाले मी नागराज, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत, माझे दर्शन झाले. पण आता सागर संगीत पूजा कशी करू, कारण या घरात फक्त विराटची पूजा होते, काळूबाईला नाही मानत कोणी. मग पार्वतीचे पती म्हणजे शिवशंकराची पूजा कशी करू देतील मला? नाही नाही, शिवलिंगाची पूजा योग्य ठिकाणी व्हायलाच हवी. आता तुम्हीच मार्ग दाखवा. वाचले मी, पण नाक कुठे गेला? हरिया, आज मला लई आनंद झालाय बघ, आज शिवलिंग सापडलं, ते बी महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि जागा कुठली तर धन्यांनी भूमिपूजन केलेली. इथे शिवलिंगाची स्थापना करून धन्यांवर घुमटी बांधायची होती. समजार्थच राहिलं लई हौसेनं भूमिपूजन केलं होतं बघ त्यांनी, आणि जागा अशी उघडी राहू नये म्हणून हे झोपडं बांधलं होतं. आणि मग चांगला मुहूर्त बघून बांधकाम करणार होते, पण त्याच्या आधी शब्द आजी तेव्हापासून ना या जागेकडे कोणी बी फिरकत नाही. पहिल्याने मला लई वाईट वाटायचं बघ, पण आता वाटतंय हे आपल्या पथ्यावरच पडलंय, कारण इथे कोणी बी येत नाही ना, त्यामुळे शिवलिंग बी दिसणार नाही कुणाला. सगळं कसं मनासारखं जुळून आलंय बघा, आपल्याला हे शिवलिंग सापडलं. उद्या आपण मनोभावे पूजा करू याची. आणि हो, शिवशक्तीलाच प्रार्थना करूया, घुमटी बांधण्याची आजोबांची इच्छा पूर्ण करण्याचं बळ आम्हाला दे. होईल ते काम पुरं, धन्यांचे आशीर्वाद आहेत बघ आपल्याला. काळूबाईच्या नावानं चांगलं. आईसाहेब, अहो आईसाहेब ऐक तरी, अहो एवढं सकाळ सकाळ कुठे चालले ते बी एकट्याच. अगं बाई, ते इराट स्थानावर जाऊन येते, कालपासून दादासाहेब तिकडे गेले, त्यांचा काही बी पत्त्या नाही, अजून फोन बी लागेना झालाय. नाही, मला जाऊन बघितलं पाहिजे, काळजी वाटते मला. आई साहेब, आओ थांबा, आओ एकट्या जाऊ नका, मी बी येते तुमच्याबरोबर. चला, तुझा आधार आहे बघ मला. दादासाहेबांचे समद असं चाललंय, पोरग माझ्याशी बोलणं झालंय, समदच काहीतरी बी नसलंय बघ, सगळं पार इसकटून गेलंय. खरंच आहे तुमचं, सोडतच नाही मी. बघच आता जीवा जीवाला माझ्या, बरं झालं तुम्ही आलं, कालपासून इराट स्थानावर जाऊन बसलाय, काय झालं काय? फोन बी लागेल ना तुमचा, आलेत नव गुरुजी, काही सांगितलं का त्यांनी? जरा दम धरा, सांगतो समज. हो, पण काही टेन्शनच काम नाही ना. त्यांचा निरोप आलाय, आज ते येणार आहेत, आले की कळवतील मग. बरं झालं बाई. खरंच दादासाहेब, येऊ देत लवकर गुरुजी. पण होय गुरुजी, आल्या ना त्यांच्या कानावर अर्जंटली एक खबर घाला. कोणती? आर्यानं काही नवीन उद्योग केलाय का काय? नाही दादासाहेब, अजून तरी तिनं काही केलं नाहीये, ती करायच्या बेतात आहे एवढं नक्की आहे. काल रात्रीच मी बघितलं, वाड्याच्या बाहेर ना काहीतरी शोधत होती. म्हणजे काय शोधत होती मला कळलं नाही,
पण नक्कीच आपल्या विरोधात ना तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे बघा. ऐकाळू माझ्या पोरीच्या हातून महाशिवरात्रीची पूजा व्यवस्थित पार पडू दे. खरच यू मीन इट? येस आय मीन इट. अमोक या ज्योतिसारखं आयुष्य उजळून टाकलंयस तू माझं. बरं काय तुम्ही आपलं सारखं आर्या आर्या करत असताय पण तिला मात्र तुमच्याबद्दल काय बी वाटत नाही. काकू असं का बोलताय? मी तुझ्याशी नाही बोलत. म्हणजे? म्हणजे काही लोक आरशात बघून लाजतात पण त्यांच्या मनातलं गुप्पीत आपल्याला सांगत नाही. केलं मला अमोघने प्रपोज. काय? पुरी हे सगळं तुझ्या त्यागाचं फळ आहे बघ. अगं काळू मी परीक्षाच घेत होती तुझी. प्रेमात तू काय काय करू शकतेस त्याची. परीक्षेत उतरलीस तू. बर कधी सांगितलं तुला समज? काल रात्री. काय ग आम्हाला काहीच नाही सांगितलं त्यांनी. एरवी सगळ्या गोष्टी येऊन सांगतो बरं आणि हेच नाही सांगितलं. चल तू चल माझ्या बाजी पण चल तू. काय करताय? ग त्या अतिशहाण्या आर्यावर नजर ठेवायची व्यवस्था करते. मी लईच कारवाया करायला लागली ती. ग काल रातच्याला वाड्याच्या बाहेर काहीतरी शोधत होती. काय शोधत होती ना तेच कळलं नाही. तुम्ही पाठलाग करत होता तिचा? अगं कराय ना ग. काल तिच्यामुळे माझा जीव धोक्यात आलेला. अगं एक नाग आला माझ्या समोर त्याला बघून चक्कर आली मला आणि जेव्हा मी भानावर आले ना तेव्हा तो नाग बी नव्हता आणि ती आर्या बी नव्हती. अगं तेव्हा आमचं हे म्हणाले की तू स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस. मी काही माणसं पाठवतो CCTV लावून घे म्हणून. म्हणजे त्या आर्यावर मस्त नजर ठेवता येईल आपल्याला. तू थांब मी आलेच. ओ दादा चला कुठं कुठे लावायचं. मी आले हा. CCTV ची गरज तुम्हाला आहे मला नाही. जे दिसायला हवं होतं ते काल रात्रीच दिसलंय मला. आणि आर्याच्या शहाणपणाचा लगेचच बंदोबस्त केलाय मी.